नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि बघू आजच्या ब्लॉग मध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे आणि आजचा ब्लॉग कसा होतो तर बघू आपला आजचा ब्लॉग कसा होणार आहे आणि बघू आजच्या ब्लॉग मध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे तर भेटू आपण थोड्या वेळाने आणि बघू आपल्या ब्लॉग मध्ये काय होतं तर आपण भेटू नंतर आणि बघू काय होणार आहे आपल्या ब्लॉग मध्ये तर भेटू आपण थोड्या वेळात लवकरच। तर आपण प्रयत्न करत आहे चांगल्या प्रकारे ब्लॉग बनवण्याचा तर बघू आपला प्रयत्न चांगलाच राहील आणि चांगला करण्याचाच प्रयत्न राहील। बघू आपल्याला जेवढं चांगलं ब्लॉग बनवता येतील तेवढं आपण चांगलं ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करू। तर भेटू आपल्या ब्लॉगमध्ये आणि बघू आपल्या झालेलं आहे आणि आता आपण इथून जेवण करायला जाऊ। तर जेवायला जाऊ आणि त्याच्यानंतर बघू आपल्याला पुढं काय काम लागतं तर अगोदर जेवण करून घेऊ आणि बघू मग नंतर काय काम आहे आपल्याला। करून झालेलं आहे आणि आता आपल्याला स्ट्रॉबेरी भरायची आहे तर जाऊ मग आपण स्ट्रॉबेरी भरायला। आपल्याला ही जागा आता व्हायची आहे, ही जागा आपण लोखंडाने वाहणार आहे। तर आपली स्ट्रॉबेरी भरायची थोडी बाकी आहे, घरी माणसं भरू राहिले आहेत आणि आता आपल्याला ही जागा व्हायची आहे तर आपण ही जागा वाहून घेऊ आणि तुम्हाला मी दाखवतोच पुढं व्हायल्यावर कशी जागा होते। तर अगोदर आपण अशीच जागा बघून घेऊ आणि आपल्याला ही जागा व्हायची आहे तर स्ट्रॉबेरी भरायची थोडी बाकी आहे। पूर्ण स्ट्रॉबेरी भरल्यावर पण आपण बघू पूर्ण स्ट्रॉबेरी भरणं आपले किती ट्रेन निघतात। तर आपले एवढी जागा वाहून घेऊ आणि भेटू मग आपण थोड्या वेळात लवकर। पावनामध्ये आपण घेवडा लावला होता तर आता आपण घेवडा भरून टाकला आहे आणि आता आपल्याला ही जागा परत व्हायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला दुसरं पीक घ्यायचं आहे। कोणतं पीक घ्यायचं आहे आपल्याला कळलंच तर आपण ही जागा अगोदर वाहून घेऊ आणि बघू मग कोणतं पीक घ्यायचं आहे आणि कोणतं नाही तर नंतर बघू। तर अगोदर एवढी जागा वाहून घेऊ आणि बघू मग त्याच्यानंतर कोणतं पीक घ्यायचं ते। आपण इथे लोकुंडे घेऊन आलेलो आहोत आणि आता आपण व्हायला सुरुवात करू। तर आपण पहिलं चुकू आणि व्हायला इथून होता तर ही जागा आपण आजच नांगरली आहे। तर या ब्लॉगमध्ये आजच आपण हे दोन्ही आवनं वाहिले आहेत। तर आप ब्लॉग आपण इथं ही जागा वाहिली आहे, आता ही जागा आपली वाहून पूर्ण झाली आहे। तर बघू आपण थोड्या वेळाने आपली भेटका होते। ब्लॉग शूट करता करता आता झाली आहे संध्याकाळ आणि संध्याकाळ झाल्यामुळं हा ब्लॉग आपण इथे एंड करू। तर सगळ्यांना
शुभ संध्याकाळ आणि आपलं